वर्ध्यात झालेल्या पावसाचा फटका कान्होली भागाला बसला. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. यशोदा नदी दुथडी भरून वाहते. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यानं गावांचा संपर्क तुटला होता, तर कुंभी गावात देखील पाणी शिरल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याचा आढावा घेतलेला आहे एकनाथ चौधरीनं. वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या नदी नाले ओसंडून वाहतात आहे आणि आपण कान्होली कात्री परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा अलीपूर मार्ग जो आहे, या अलीपूर मार्गावरून पाणी जे आहे पाणी वाहते आहे. यशोदा नदीचं हे पाणी आहे, संपूर्णतः यशोदा नदी दुथडी भरून वाहते आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर याच भागात डाव्या बाजूला पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेकडो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे. पाण्याखाली शेती असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती इथे दिसून येते आहे. याशिवाय जिल्ह्यातली जर एकूण परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामधलं आलमडो असेल, जाम असेल, गवा असेल, त्याच्यानंतर पिंपळगाव असेल, या संपूर्ण गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं. पाण्याची जी अवस्था आहे मोठी इथे बिकट झाली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी स्थलांतरण करण्याचं जे काम आहे हे सुद्धा प्रशासनाने केलं. काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा राबवलेले आहेत. गव्हा या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवत तिघांना एका भागावरून दुसऱ्या भागात नेण्याचं काम जे आहे ते रेस्क्यूच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. टाकीवर त्या ठिकाणी नागरिक जे आहेत ते अडकून पडले होते. तर दुसऱ्या बाजूला आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या स्पॉटवरती आहोत, तो आहे कान्होली परिसर. आणि या कान्होली परिसरामध्ये सध्या पाण्याची जी परिस्थिती पाहिली तर शेतात पाणीच पाणी असं एकूण चित्र दिसतं आहे. हा रस्त्यावरून जी वाहनं येतात आहेत त्या रस्त्यावरून वाहनांना मनाई केली असतानाही काही वाहनं या ठिकाणी दिसून येतात आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावलेलं आहे. नेमका हा जर पाऊस असाच राहिला आणि पावसाचा जो असाच राहिला तर या पूर परिस्थितीमध्ये पुन्हा बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि काही गावांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, कान्होली, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.